नमस्कार, मी आकांक्षा पुरी, एआयएन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत. गंगापूर येथील बेपत्ता भोळसर महिला आणि तिच्या दोन लहान मुलांना पोलिसांनी शोधून तिच्या पतीच्या ताब्यात दिले आहे. 11 तोळे सोने आणि रोख रक्कमसह महिला बेपत्ता होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 जुलै रोजी दुपारी एक महिला वाळूज येथील तिच्या दोन लहान मुलांसह घरातून 5 लाखाचे दागिने आणि नगदी 11,000 रुपये घेऊन घरातून निघून गेली होती. ती रात्री 11 वाजता बोलेगाव शिवारात पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक विलास खुशिंगे आणि अंमलदार राठोड, राहुल वडमारे, रवी लोदवाल यांना सापडल्यानं तिला मुलाबाळासह गंगापूर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. तिला नाव, गाव, पत्ता विचारलं असता तिने नाव माहीत नाही असं सांगितलं. रात्री 11 वाजेपासून तर पहाटे 4 वाजेपर्यंत तिची महिला पोलीस समोर चौकशी केली असता तिने नाव, गाव सांगण्यास नकार देऊन चुकीचं नाव सांगून नाचत नाचत राधे राधे अशा शब्द म्हणत रात्रभर पोलिसांना परेशान केलंय. तिच्याजवळ एक प्लॅस्टिकची पिशवी होती, ती चेक केली असता त्यामध्ये रोख 11,000 रुपये, कानातील दागिने, एकूण अंदाजे 5 ते 6 तोळे सोने आढळून आलंय. या पिशवीमध्ये एका अलाहाबाद येथील सोनाराच्या दुकानाची पावती सापडली. त्यावरती नंबरवर कॉल करून त्यास माहिती विचारली असता त्याने ओळखत नाही असं सांगितलं. त्यावरून अलाहाबाद पोलीस ठाण्यात माहिती आणि फोटो पाठवण्यात आले. अलाहाबाद पोलीस ठाण्यातून महिलाबाबत माहिती मिळाली की ती वाळूज येथील तिच्या नवऱ्याकडे राहते. ती मागील 2 वर्षांपासून मनोरुग्ण झाली असून ती घर सोडून कुठेतरी निघून जाते, सर्व विसरून जाते. त्यांच्याकडून महिलेचा पती श्रीवास्तव यांचा मोबाईल नंबर मिळवला. त्यांना 5:00 वाजता कॉल केला असता ते MIDC वाळूज पोलीस ठाण्यात पत्नी आणि 2 मुलांसह हरवली असल्याची तक्रार दाखल करत होते. त्यांना सदर बाब माहिती दिली असता श्रीवास्तव यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाणे घातले आणि पत्नी रेश्मा श्रीवास्तव वय वर्ष 30 व तिचे 2 मुले 5 ते 8 वर्ष, तिच्या जवळील अंदाजे 4 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 11,000 रुपये श्रीवास्तव यांच्या हवाली करण्यात आले. 20 जुलै रोजी महिलेच्या पतीने कॉल केला की माझ्या पत्नीचे अजून सोन्याचे दागिने होते आणि ते गंगापूरमधील कोणत्या तरी मंदिरात माझ्या पत्नीने वेड्याच्या फरात मंदिरात देवाच्या गळ्यात टाकले आहे, अशी माहिती दिल्यावरून पोलीस उपनिरीक्षक विलास कुसिंगे यांनी गंगापूरमधील विठ्ठल रुक्माई मंदिरात व दत्त मंदिराचे पुजारी देवळे यांना महिलेचा मुलाचा फोटो दाखवला असता त्यांनी महिलेला ओळखले व तिने पितळी वस्तू मंदिराच्या मूर्तीजवळ ठेवल्या होत्या. त्यामध्ये गळ्यातील मिनी गंठण आणि 2 तोळ्याचं कानातील झुंबर नेकलेस, 2 तोळ्याचा असा एकूण 5 तोळ्याचं सोनं ओळख पटवून व सदर मंदिरातील पुजारी यांनी खात्री करून हे दागिने महिलेच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास कुसिंगे आणि पोलीस अंमलदार राठोड यांनी केली. सर्व दागिने पोलिसांनी एका दिवसात तपास करून महिलेच्या पतीच्या ताब्यात एकूण 10 तोळे सोने आणि 5 लाख परत दिल्याने श्रीवास्तव यांनी गंगापूर पोलिसांचे आभार मानले. विजय बनसोड, AN न्यूज, गंगापूर. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.